महाराष्ट्रात सरकार तणाव निर्माण करते, दोन्हीकडे भाजप सरकार, मग आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाही? खासदार प्रणिती शिंदेंचा संसदेत सवाल. राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार असताना सुद्धा महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावर कोणताही तोडगा का काढला जात नाही, असा सवाल खासदार प्रणिती शिंदे यांनी आज संसदेत केला आहे. महाराष्ट्रात सरकार तणाव वाढवत असल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे. संसदेमध्ये आज प्रणिती शिंदे यांनी शून्य प्रहरामध्ये मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच मनोज रांगे पाटील करत असलेल्या आमरण उपोषणाकडे लक्ष वेधले आहे. प्रणिती शिंदे म्हणाले की राज्यात आणि केंद्रामध्ये भाजप सरकार असताना सुद्धा कोणताही तोडगा का काढला जात नाहीये. महिला आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली. दरम्यान राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जातनिहाय आरक्षणाची घोषणा केली, त्याची आठवण करून खासदार प्रणिती शिंदे यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराठी सुरू असलेलं आमरण उपोषण आज स्थगित करण्याचा निर्णय घेतला. नारायणगडचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्या हस्ते त्यांनी उपोषण सोडलं. गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान आज सकाळी तब्येत ढासळल्याने मनोज रांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती. पिछडे वर्ग को आरक्षण मिला, लेकिन पिछले कई सालों से हम देख रहे हैं कि जो सरकार है वो काफी सारी कंपनियों का प्राइवेटाइजेशन करके आरक्षण समाप्त करने की साजिश कर रही है. हमारे महाराष्ट्र में अभी फिलहाल मराठा आरक्षण के लिए, धनगर आरक्षण के लिए लोग सड़क पे उतरे हुए हैं. वहाँ पे श्री जरांगे जी भूख हड़ताल पे अभी बैठे हुए हैं. धनगर हमारे जो भाई है वो एसटी में आने की, शामिल होने की मांग कर रहे हैं. पर सरकार तनाव बढ़ा रहा है. जब केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों बीजेपी के हैं, क्यों ना निगोसिएशन करके इसके ऊपर हल कर रहे हैं? क्यों इतना वक्त लगा रहे हैं? बार बार महाराष्ट्र में तनाव बढ़ रहा है और मेरी मांग है कि सरकार जल्द से जल्द मराठा आरक्षण और धनगर आरक्षण के ऊपर बात करे, समस्या हल करे और जल्द से जल्द, जैसे हमारे लीडर ऑफ ऑपोजिशन श्री राहुल गांधी जी हमेशा कहते आए हैं कि कास्ट सेंसिस होनी चाहिए. महिला आरक्षण का बिल पास किया लेकिन अभी तक कास्ट सेंसिस नहीं हुआ है. जब तक कास्ट सेंसिस नहीं होता है तभी हमारे भाइयों को, हमारे बहनों को आरक्षण मिलने वाला नहीं है. तो मैं यही गुजारिश करती हूँ सरकार से कि कास्ट सेंसिस जल्द से जल्द हो जाए और मराठा धनगर आरक्षण मिल जाए और हमारी महिलाओं को भी आरक्षण मिल जाए. धन्यवाद. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.